अरे अशी 2014 ला निवडून आला, काउन काटो थोडून पळाला। नाही देवेंद्रजी, मी एक शब्दही राजकीय बोललो नाही इथे। अशाने कार्यक्रमामध्ये गोंधळ करायचा असेल तर मला सांगा, असा एक शब्द राजकीय बोललो नाही। तुम्ही इथे राहुलला सांगितलं, त्याला सांगितलं, पण हे राजकीय भाषण असं करणार असेल तर मग कसं चालणार? खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की या ठिकाणी भूमिपूजन आणि पट्टेवाटपाचा कार्यक्रम आहे, पण राजकीय आखाडाच या ठिकाणी तयार झाला आणि राजकीय जुगलबंदी देखील आपल्याला पाहायला मिळाली। पण काही हरकत नाही, माझं नेहमी मत असतं की श्रेयाच्या लढाईपेक्षा आपण जास्तीत जास्त काय आणू शकतो, काय लोकांना फायदा देऊ शकतो, असा प्रयत्न नेहमी आपण केला पाहिजे।